आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबांचा शेवटचा मित्र. नातवंड म्हणजे आजोबांसाठी दुधावरची साय, अगदी जीवकी प्राण. ते वागतातच इतकं प्रेमाने तर कशाला नातवंड घाबरतील त्यांना. असाच आजोबा आणि नातवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हे आजोबा म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. देशभरात होळीचा उत्सव साजरा करण्यात आला तर अनेकांनी या दिवशी रंग खेळत पार्टी केली असेल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील निवासस्थानी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली. नातू रुद्रांश याच्याकडून रंग लावून घेत त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. यावेळेला त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळेला त्यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे तसंच नातू रुद्रांश आणि घरातील कर्मचारी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी आपला नातू रुद्रांश, मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसंच आपल्या पत्नी आणि अन्य कुटुंबियांसोबत रंगपंचमी उत्साहात साजरी केली. यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रंग खेळणं तसंच कुटुंबाची सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांसोबतही त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. यावेळेला सर्व राज्यातील जनतेला रंगपंचमीच्या शुभेच्छा देताना कर्मचारी आणि पोलीस बांधवांना गोड खायला देऊन मुख्यमंत्र्यांनी या सणाचा आनंदाधिक द्विगुणित केला. होळी धुलिवंदनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. या सणाच्या उत्सव उत्साहातून सुख समृद्धी आणि आनंदाच्या क्षणांची उधळण व्हावं अशी मनोकामना व्यक्त करून पर्यावरणपूरक होळीचं नैसर्गिक रंगांच्या वापराचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.